सर प्रफुल्ल पटेल 2004 पासूनच भाजपबरोबर जाण्याचे आग्रही होते असं गौप्यस्फोट शरद पवार यांनी केलाय. बघा, हा गौप्यस्फोट नाहीये. तुम्हाला तो गौप्यस्फोट वाटतोय, व्हिडिओ आलाय तर मला आश्चर्य वाटतंय. शरद पवारांनी जे सांगितलंय, विशेषतः प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी, तो गौप्यस्फोट नसून एक उघड सत्यच होत हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यात नवीन काय नाही, दुसरा प्रश्न घ्या. शरद पवार हेही म्हटले की आम्ही एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करायला तयार होतो, पण त्यांची आपापसात चर्चा झाली नव्हती. शरद पवार हेही म्हटले की आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो, परंतु त्यांची आपापसात शिवसेनेत चर्चा झाली नव्हती. माननीय शरद पवार साहेब असतील, राहुल गांधी असतील, ज्यांच्याविषयी मी इतकं सांगितलं की या दोघांचं एकमत होतं, या सरकारचं नेतृत्व एक अशा चेहऱ्याने करावं की महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटकाला ते मान्य होईल. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नकोत, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही हे सांगणारे सगळ्यात आधी सुनील तटकरे, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील. आम्ही सिनियर आहोत, आम्ही ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही ही त्यांची भूमिका होती. इतकंच कशाला, 2019 साली जेव्हा मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू झाला होता, नंतर महाविकास आघाडी स्थापन झाली, तेव्हाही विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांचीच निवड झाली होती आणि शिवसेनेकडून शिंदे यांचंच नाव पुढे गेलं असतं. पण भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी, ते वरिष्ठ नेते आता मंत्रिमंडळात आहेत सगळेच, त्यांनी आम्हाला निरोप पाठवला होता की दिल्लीचा निर्णय काय येईल तो माहीत नाही मुख्यमंत्रीपदाबाबत, पण आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चालणार नाहीत. हे फडणवीसांपासून भारतीय जनता पक्षाच्या आताच्या सर्व प्रमुख नेत्यांची तेव्हाची भूमिका होती. शिंदे तेव्हा कोणालाच नको होते, शिंदे यांचा वकूब नव्हता, शिंदे यांचा अनुभव कमी होता, शिंदे यांच्या कामाची पद्धत ही पैसा फेको तमाशा देखो हीच असल्यामुळे अनेकांना ते आपल्या आसपास नको होते, किंवा राज्याचं नेतृत्व त्यांनी करावं ही भाजपा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांची तेव्हा भूमिका नव्हती. ते आमच्याबरोबर नको, त्यांनी नेतृत्व करू नये सरकारचं, त्यांना कोणताही अनुभव नाही, फक्त पैशाचे व्यवहार किंवा व्यापार करणं म्हणजे नेतृत्व नाही, ही भारतीय जनता पक्षाची भूमिका होती. आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाण्याआधीची म्हणते, त्यांचं असं म्हणणं ठरलं की दिल्लीतून जो निर्णय येईल तो आपण मान्य करू, म्हणजे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायचं की नाही वगैरे हा पुढला विषय. पण जर तसं झालं तर शिंदे चालणार नाहीत, आणि आमची भूमिका होती शिंदे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून तेव्हा आम्ही त्यांना नेमणूक केलेली आहे, त्याच्यामुळे कदाचित ते होऊ शकते. जरूर नाम की चर्चा चल रही थी, क्यों नहीं, क्योंकि लेजिस्लेटिव पार्टी के नेता के तौर पर उनका चयन हुआ था पहले से, लेकिन एनसीपी के जो वरिष्ठ नेता है, चाहे अजित पवार, तटकरे जी, प्रफुल्ल पटेल, वळसे पाटील, ये लोगों का कहना था कि अगर सरकार बनती है तो ऐसा एक चेहरा चाहिए जो सबको साथ लेकर चले, जो अनुभवी हो. हम सब सीनियर नेता है, कोई जूनियर नेता के अंडर हम काम नहीं करेंगे, ये होगी एनसीपी की बात. कांग्रेस का भी यही कहना था. और आश्चर्य की बात यह है कि जब कांग्रेस और एनसीपी की सरकार बनाने से पहले, जब बीजेपी के साथ 2019 में हम एक साथ थे, मुख्यमंत्री पद की बात चल रही थी, तो बीजेपी के नेताओं का ये संदेश था, ये मैसेज था, दिल्ली से जो निर्णय होगा
हो का मुख्यमंत्री पद शिवसेना को मिले ना मिले वो पार्टी हाईकमांड तय, लेकिन अगर ये निर्णय होता है तो हमें एकनाथ शिंदे के हाथ के नीचे हम काम नहीं करेंगे। आपने एकनाथ शिंदे का जो चयन किया है लेजिस्लेटिव पार्टी के नेता के तौर पर वो आपकी भूमिका है, लेकिन बतौर सरकार या मुख्यमंत्री हम उनको स्वीकार नहीं करेंगे। ये फडणवीस, गिरीश महाजन, सुधीर मुंगेटवार, ये सब जो सीनियर नेता बैठे हैं सबकी भूमिका थी, ऐसे जूनियर नेता के हाथ के नीचे हमको काम नहीं करना है, बस इतना मैं कह सकता हूँ। चुनौती भी है प्रधानमंत्री को, कहा कि आम आदमी पार्टी के सभी नेताओं को अरेस्ट कर लें और वो आज जा रहे हैं हेडक्वार्टर पे। मैं स्वागत करता हूँ इस मौका, सरकार बदलने जा रही है 4 जून को, फिर भी मस्ती जो है सरकार की अब कम नहीं हुई है। आज भी अपोजिशन को डराया धमकाया जा रहा है, सिर्फ दिल्ली में नहीं मुंबई में भी हो रहा है। चोरी का पैसा बचाने के लिए गृह मंत्री खुद आते हैं मुलुंड में, जो पैसा हमने पकड़ा है गृह मंत्री को खुद आना पड़ता है भाई, ये कौन सा कानून है? गृह मंत्री वही दिल्ली में चल रहा है, वही और स्टेट में चल रहा है। तो अगर केजरीवाल जी ने इस आंदोलन का जिक्र किया है तो आंदोलन बहुत अच्छा है कह सकता हूँ। केजरीवाल ने चुनौती दी है प्रधानमंत्री को, कहा कि आम आदमी पार्टी के सभी नेताओं को अरेस्ट कर लें और वो आज जा रहे हैं हेडक्वार्टर पे। मैं स्वागत करता हूँ इस मौका, सरकार बदलने जा रही है 4 जून को, फिर भी मस्ती जो है सरकार की अब कम नहीं हुई है। आज भी अपोजिशन को डराया धमकाया जा रहा है, सिर्फ दिल्ली में नहीं मुंबई में भी हो रहा है। चोरी का पैसा बचाने के लिए गृह मंत्री खुद आते हैं मुलुंड में, जो पैसा हमने पकड़ा है गृह मंत्री को खुद आना पड़ता है भाई, ये कौन सा कानून है? गृह मंत्री वही दिल्ली में चल रहा है, वही और स्टेट में चल रहा है। तो अगर केजरीवाल जी ने इस आंदोलन का जिक्र किया है तो आंदोलन बहुत अच्छा है। हे बघा, हे उद्या हिमालयात जाऊन यज्ञाला त्यांना बसायचंच आहे किंवा केदारनाथला जाऊन त्यांना पूजा अर्चा घंटा बडवत बसायचंच आहे। त्यांचं सरकार जात आहे तर त्यांनी ही तयारी करावी, काही हरकत नाही, राज्य आम्ही करणार आहोत, त्यांनी पूजा अर्चा यज्ञ करत बसावं। हो, बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या शिव्या होत्या, प्रखर शब्द त्याला ते शिव्या म्हणायचे भाजपवाले, आणि बाळासाहेब ठाकरेंच्या या प्रखर भाषेमुळेच एकनाथ शिंदे सारखे लोक कुवत नसताना इथपर्यंत पोहोचले, एवढंच मी सांगतो। दस साल क्या घंटी बजा रहे थे योगी जी? 10 साल बहुत बड़ा एक्सपैन होता है, 10 साल क्या किया आप? कश्मीरी पंडितों की घर वापसी नहीं कर सके हैं, वो पहले कर लीजिए। अब आपका समय खत्म हो चुका है, 4 जून के बाद हम है, हम निर्णय लेंगे। ईडी ने आरोप पत्र दाखिल किया हुआ है, एक सरपंच मारा गया है और 2 टूरिस्ट घायल हुए हैं। वहीं महबूबा मुफ्ती ने कहा है कि जो चुनाव आगे ढकेला गया है इसके चलते इस प्रकार की चीजें देखने को हो सकता है। ईडी ने आरोप पत्र दाखिल केलेला आहे अरविंद केजरीवालांच्या विरोधात। देशात राजकीय इतिहासात प्रथमच ईडी ने पक्षकाराला आरोपी बनवून खटला या ठिकाणी, म्हणजे भारतीय जनता पक्षावरती ईडी ने आरोप पत्र दाखल केलं पाहिजे इलेक्ट्रल बॉन्ड संदर्भात, ज्यांच्यावर ईडीने कारवाया केलेल्या आहेत त्यांच्याकडून भारतीय जनता पक्षानं कोट्यवधी रुपये घेतले, मनी लॉन्ड्रिंग आहे, गुन्हेगारी स्वरूपात हा पैसा आहे, हा प्रोसिड ऑफ क्राईम आहे। हा केजरीवाल आणि आमच्यावर कसले आरोपपत्र दाखल करत आहे? ईडीला ह्याचं उत्तर 4 जून नंतर मिळेल। थँक्यू।